नमस्कार, मी स्नेहल मुकाशी, विकास समाचारच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. एक नजर आजच्या हेडलाईन्सवर. 51 लाख शेतकऱ्यांचे अर्ज भरायचे बाकी. अर्ज भरण्याची मुदत 22 सप्टेंबर पर्यंत वाढणार, सुभाष देशमुख यांची घोषणा. बसचालक संपावर जाणार. मुंबई वाहतूक पोलिसांच्या आदेशानंतर 19-20 सप्टेंबरला खासगी बस राहणार बंद. अमरनाथ यात्रेवर हल्ल्याचा मास्टर माइंड अबू इस्माईल ठार. पोलीस महासंचालकांनी कारवाईचे केले समर्थन. आणि मुंबईसह राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाची दमदार हजेरी. बदलापूर मध्ये रेल्वे रुळावर पाणी साचण्यास सुरुवात. आता पाहूया सविस्तर वृत्त. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. तर 51 लाख शेतकऱ्यांचे अर्ज अजूनही भरायचे बाकी असल्यामुळं अर्ज भरण्याची मुदत 22 सप्टेंबर पर्यंत वाढणार असल्याची घोषणा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केली आहे. तसेच 95% शेतकऱ्यांचे अर्ज भरून झाल्याचा दावा सहकार विभागाने केलाय. तर अर्ज भरण्यास आजचा शेवटचा दिवस असल्याने शेतकऱ्यांनी कर्जमाफी केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लावल्यात. मात्र सहकार विभागाने कर्जमाफीच्या अर्जाची छाननी करण्यासाठी 3500 ऑडिटरची टीम तयार केली आहे. ही छाननी 10 ते 12 दिवसात पूर्ण होईल अशी खात्री सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळं यासाठी 22 सप्टेंबर पर्यंत मुदत जाहीर केली असल्याचं सांगण्यात आलंय. दक्षिण मुंबईत खासगी बस प्रवेश बंदीबाबत वाहतूक पोलिसांच्या निर्णयाविरुद्ध मुंबई बसचालक संघटनेने संपाचं हत्यार उपसले. शुक्रवारसह शनिवारी प्रवेश बंदीवर तोडगा न निघाल्यास मुंबई महानगर क्षेत्रातील 33,000 बसचालक 19 आणि 22 सप्टेंबरला संपावर जातील असा इशारा बसचालक संघटनेने दिलाय. तर दुसरीकडे वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी घेतलेल्या निर्णयामुळे वाहतूक पोलिसांच्या अडचणी वाढतच असल्याचं चित्र आहे. मात्र वाहतूक पोलिसांच्या आदेशाविरुद्ध मुंबई बसचालक संघटनेच्या वतीने गुरुवारी तातडीने बैठक बोलवण्यात आली. राज्य सरकारने 8 दिवसांच्या आत भार नियम बंद करावे, अन्यथा सरकारविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारला दिला. विखे पाटील यांनी राज्यातील भार नियम संदर्भाबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. या पत्रात त्यांनी नमूद केले की मागील 5 दिवसांपासून संपूर्ण राज्यात रोज 6 ते 12 तासांपर्यंत भार नियम होत आहे. मुळातच प्रचंड उकाड्यामुळे नागरिक त्रस्त असताना आता राज्याच्या अनेक भागात पावसानंतर रोगराई पसरण्याची भीती असताना हे भार नियम सुरू झालेत. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष असून राज्यात आंदोलनही सुरू झाली आहे. देशात इंधनाचे दर मागील 3 वर्षातील उच्चांकी पातळीवर पोहोचले असल्यामुळं सर्वसामान्यांच्या मनात सरकारबद्दल असंतोष निर्माण झालाय. तर शेजारच्या गुजरात आणि गोवा राज्यांमध्ये महाराष्ट्राच्या तुलनेत इंधन बरेच स्वस्त असल्यामुळं राज्यातील जनतेच्या मनात सरकारबाबत रोष निर्माण झालाय. विशेष म्हणजे इंधनाचे दर दररोज बदलत असल्यामुळे पेट्रोल डिझेलचे दर खूपच कडाडले. तर या दरामध्ये बदल केले जाणार नसल्याचे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले. तसेच हा निर्णय आपण नव्हे तर अर्थ मंत्रालयाने घ्यायचा आहे असे देखील त्यांनी स्पष्ट केले. तर देशात तेलाचे दर ठरवण्याचे स्वातंत्र्य सरकारी तेल कंपन्यांना दिले तर त्यांच्या कारभारात ढवळाढवळ करण्याची आपली अजिबात इच्छा नाही असं प्रधान यांनी म्हटलंय. महागड्या बुलेट ट्रेनची गरज काय असा सवाल विचारत जात असला तरी मुंबई ते अहमदाबाद ही पहिली बुलेट ट्रेन जवळपास फुकटच मिळाली आहे हे लक्षात घ्यावे. ही खऱ्या अर्थाने आर्थिक विकासाची बुलेट ट्रेन असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय. मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांच्या हस्ते बुलेट ट्रेनचं भूमिपूजन समारंभ साबरमती येथे पार पडल्यानंतर ते सभेत बोलत होते की बुलेट ट्रेनसाठी 1,10,000 कोटी रुपये खर्च येणार असला तरी त्यासाठी 88,000 कोटी रुपयांचं कर्ज भारताला 0.01% इतक्या कमी व्याजाने म्हणजे जणू 0% दरानेच मिळते. इतक्या कमी टक्क्याने एवढं मोठं कर्ज कुठेही मिळणार नाही याचा उल्लेख करत पंतप्रधानांनी त्यासाठी शिंझो आबे यांचे आभारही मानले. तसेच 2022 साली या ट्रेनच्या उद्घाटनाची संधी मला आणि आबे यांना मिळेल अशी आशाही व्यक्त करीत या ट्रेनमुळे भारत आणि जपानमधील मैत्री अधिक घट्ट होईल असे ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसे नाहीत
मग गुजरातहून निघणाऱ्या बुलेट ट्रेनसाठी 20,000 कोटी रुपये कुठून आले? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलाय. राज्यात पेट्रोलच्या दराचा भडका उडालेला असताना त्यावर लोकांनी रोष व्यक्त करू नये म्हणून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यात 10 लाख शेतकरी बोगस असल्याचे विधान केले असावे असा आरोपही तटकरेंनी केलाय. आता वेळ झाली आहे ब्रेकची, पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. स्वागत. 10 जुलै रोजी अमरनाथ यात्रेहून परतणाऱ्या यात्रेकरूंच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मारेकर आणि लष्कर ए तय्यबच्या काश्मीर खोऱ्यातील कमांडर अबू इस्माईल गुरुवारी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत ठार झालाय. श्रीनगरला लागून असलेल्या नवगाम भागात अरिबाग येथे 2 दहशतवादी लपून बसल्याची गुप्तवार्ता मिळाल्यानंतर भारतीय लष्कर आणि काश्मीर पोलिसांनी त्या भागाला वेढा घातला. त्यानंतर झालेल्या सुमारे अर्धा तासाच्या चकमकीत अबू इस्माईल आणि अबू कासिम असे 2 दहशतवादी ठार झाले. जात पंचायतीकडून टाकला जाणार सामाजिक बहिष्कार आता दंडनीय गुन्हा ठरणार आहे. तर गुन्हेगारांना 3 वर्ष कैद आणि 1 लाख रुपयापर्यंत दंडाचीही तरतूद करण्यात आली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी या कायद्याला मंजुरी दिल्यानंतर राज्य सरकारने कायद्याच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना जारी केली आहे. तर महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायदा 2015 अशा नावाने हा कायदा ओळखला जाणार. 13 एप्रिल 2016 रोजी विधिमंडळात हा कायदा सर्वानुमते मंजूर केल्यानंतर तो अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतीकडे पाठवण्यात आला होता. तसेच आरोपपत्र दाखल झाल्यानंतर 6 महिन्यात खटल्याचा निकाल लावण्याची तरतूदही या कायद्यात जारी करण्यात आली. मुंबईसह राज्यभरात अनेक ठिकाणी आज पावसानं दमदार हजेरी लावली. मात्र बदलापूरमध्ये काल रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरूच आहे. दरम्यान आज सकाळी बदलापूर रेल्वे स्थानकात रेल्वे रुळावर पाणी साचण्यास सुरुवात झाली. यामुळे मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं. बदलापूर परिसरात काल रात्रीपासून पाऊस सुरू आहे. मात्र पावसानं आपला जोर कायम ठेवलाय, जास्त पाणी साचण्याची शक्यता आहे. यामुळे सध्या मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून अनेक लोकल ट्रेन उशिराने धावत आहेत. अवघा महाराष्ट्र आज फुटबॉल खेळणार आहे, कारण वेगवेगळ्या शाळा महाविद्यालयातील तब्बल 10 लाखांहून अधिक विद्यार्थी एकाच वेळेत फुटबॉल खेळणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांसोबत सर्वसामान्य लोक, वेगवेगळ्या संस्थांचे प्रतिनिधीही या उपक्रमात सहभागी होत आहेत. मुंबई जिमखान्यात मुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवर, मुंबईचे डबेवाले यांनी या उपक्रमात सहभाग घेतलाय. पुढच्या महिन्यात 17 वर्षाखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 1 कोटी 10 लाख जणांनी फुटबॉल खेळावा अशी संकल्पना मांडली होती. त्याला प्रतिसाद म्हणून राज्य सरकारच्या क्रीडा विभागानं महाराष्ट्र मिशन 1 मिलियनची घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांनी मैदानात येऊन खेळावं आणि देशात फुटबॉलला चालना मिळावी या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. आता पुन्हा एक नजर आजच्या हेडलाईन्सवर. 51 लाख शेतकऱ्यांचे अर्ज भरायचे बाकी. अर्ज भरण्याची मुदत 22 सप्टेंबर पर्यंत वाढणार, सुभाष देशमुख यांची घोषणा. मुंबई वाहतूक पोलिसांच्या आदेशानंतर 19-20 सप्टेंबरला खासगी बस राहणार बंद. अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याचा मास्टर माइंड अबू इस्माईल ठार. पोलीस महासंचालकांनी कारवाईचे केले समर्थन. आणि मुंबईसह राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाची दमदार हजेरी. बदलापूरमध्ये रेल्वे रुळावर पाणी साचण्यास सुरुवात. आता वेळ झाली आहे इथेच थांबायची.
तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।